नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत करतो हिंदू सूर्य या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहे, जसं की तुम्ही त्याचं टायटल वाचताय, बोंडळीच्या पोटात नेमकं काय घडतं, याच्या आधीचा व्हिडिओ आपण बघितला होता की कापूस पिकातील गुलाबी बोंडळी, त्याची ओळख, देखरेख आणि व्यवस्थापन, बोंडळीला आपण कशाप्रकारे व्यवस्थापन करू शकतो आणि त्याच्यावरती कशाप्रकारे आपण नियंत्रण ठेवू शकतो. तर आता आपण आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे, हा व्हिडिओ आपण बोंडळीच्या पोटात नेमकं काय घडतं, म्हणजे बोंडळीने जनुकीय तंत्रज्ञान, जनुकीय बदल केलेले जे झाड आहे, त्याची पानं किंवा इतर कुठला पदार्थ खाल्ला तर त्याच्या पोटामध्ये नेमक्या काय अशा घडामोडी होतात आणि कशामुळे बोंडळीचं मरण होतं, तर ह्याबद्दल आपण व्यवस्थित चर्चा आज ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती करेल की हिंदू सूर्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरपूर व्ह्यूज द्या, जेणेकरून आपण अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवू आणि नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत आणू शकू. तर चला आपण सुरुवात करूया की बोंडळीच्या पोटात नेमकं काय घडतं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर ही पहिली इमेज जी आपल्यासमोर आली आहे, या इमेजमध्ये आपण आता बघतोय की अळी झाडावरती अटॅक करते, मग ते जनुकीय तंत्रज्ञान बदल केलेलं असो का दजल केलेलं नसो, या दोघं झाडांवरती अळी अटॅक करते. पण जनुकीय तंत्रज्ञान ज्याच्यात बदल केलेलं असतं, ज्याच्यामध्ये जनुकीय बदल घडून आलेले असतात, अशा प्लांटवरती जेव्हा अळी अटॅक करते, तेव्हा त्या अळीने अटॅक केल्यानंतर त्या पानाचं जेव्हा ते पान खाते किंवा त्याचं एखादं कुठला तरी त्याचं अंग जेव्हा अळी खाते, तेव्हा त्याच्यामध्ये जे क्रिस्टल्स असतात, जे प्रोटीन्स असतात, जे टॉक्सिक प्रोटीन्स असतात, जे खाल्ल्यानंतर तिच्या पोटात जातात. जसं की तुम्ही पुढची इमेज बघताय, तिच्या पोटात गेल्यानंतर ह्या खालच्या इमेजमध्ये तुम्हाला क्लिअर कट त्यांनी दाखवून दिलं आहे की पोटात गेल्यानंतर ते की आणि लॉक, म्हणजे जसा तो निळा गोळा त्या हिरव्याच्या चाबीवरती किंवा हिरव्या चॅनलवरती जाऊन फिक्स झाला, त्याला की आणि लॉक मॉडेल असं म्हणतात. त्या की आणि लॉक मॉडेलमुळे तिथं टॉक्सिक प्रोटीन सिक्रेट व्हायला मदत होते आणि नंतर मग मीट गट त्याचे इंटररप्ट होतात आणि इंटररप्ट झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा फीडिंगची क्षमता संपते आणि फीडिंग न झाल्यामुळे किंवा उपासमारी झाल्यामुळे ते कीड मरतं. आता ह्या इमेजमधनं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल बहुतेक की कशाप्रकारे ते प्रोटीन तिच्या पोटात जातं आणि कशाप्रकारे त्याचं रप्चरिंग होतं आणि नंतर मग कशाप्रकारे स्टार्वेशन झाल्यामुळे त्याचं मरण होतं. आपण पुढच्या इमेजमध्ये अजून डिटेलमध्ये तुम्हाला कळेल की हे अळी पान खाते, पानामध्ये ते क्रिस्टल्स आणि स्पोर्स असतात, ते स्पोर्स आपल्या पोटात गेल्यानंतर ते की आणि लॉक मॉडेलमुळे व्यवस्थित बाइंड होतात. की आणि लॉकमध्ये बाइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॉक्सिक प्रोटीनच्या सिक्रिशनचा सिक्वेन्स तयार होतो आणि तो सिक्वेन्स तयार झाल्यानंतर टॉक्सिक प्रोटीन तिथं सिक्रिट होतात आणि त्याचे मिडगट रप्चर होतं आणि रप्चर झाल्यानंतर स्टार्वेशन होतं. स्टार्वेशन झाल्यामुळे अळी मरण पावते. आता आपण नेमकं पाहूया की किडी कोणकोणत्या प्रकारचं त्यांचे फीडिंग हॅबिट असतात, त्याला आपण मराठीमध्ये भोजनाचे प्रकार असे म्हणू, कुठकुठल्या प्रकारच्या फीडिंग हॅबिट त्यांच्या असतात, त्याप्रमाणे त्यांचं तीन वर्गांमध्ये डिवायडेशन करण्यात आलं आहे. एक मोनोफॅगस पेस्ट असतं, जे की पिंक बुलबम आपण म्हणू, एकाच प्रकारच्या झाडावरती जगणारे कीटक असतात. मग आपण म्हणतो की गुलाबी बोंडळी ही चार बोंडळींपैकी सगळ्यात जास्त घातक आहे, ती कशामुळे, ते त्याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे की ती मोनोफॅगस पेस्ट आहे, ती एकाच प्रकारच्या झाडावरती जगते, ते झाड म्हणजे कापूस हे होय. नॉन बीटी कॉटन ही त्याचं मुख्य अन्न आहे आणि त्याच्यामुळे दुसरा कुठलाही होस्ट प्लांट नसल्यामुळे पिंक बोलवम हे सगळ्यात जास्त नुकसान हे कापूस पिकाला करत असतं. दुसऱ्या प्रकारचा, दुसरा किडींच्या भोजनाचा प्रकार असा आहे, दुसरी फीडिंग हॅबिट अशी आहे, त्याला ओलिगोफॅगस असं म्हणतात. ते स्पॉटेड बोलवम जो असतो, ठिपक्यांची अळी आपण त्याला म्हणतो, ही थोड्याफार म्हणजे 3-4 प्रकारच्या, 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांवरती जगणारी ही अळी असते. आणि पॉलिफॅगस पेस्ट हा तिसरा प्रकार आहे, याला अमेरिकन बोलवम असं म्हणतात. हे भरपूर प्रकारच्या झाडांवरती जगतात. याला म्हणजे स्पेसिफिक असा कुठला एक होस्ट प्लांट लागतो अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे कॉटन पिकाला याचा कमी धोका असतो, ज्याच्यापेक्षा पिंक बोलोम आणि स्पॉटेड बोलोम यांचा धोका कॉटन पिकाला जास्त असतो, कपाशीच्या पिकाला. तर हे त्याचे तीन मुख्य प्रकार आहेत. आता नेमकं बिघडलं आहे कुठं? मग आता आपण म्हणतो की गुलाबी बोंडळीने आपल्यामध्ये प्रतिकार क्षमता डेव्हलप करून घेतली आहे किंवा त्याच्यामध्ये आता प्रतिबंध करता येत नाही आपल्याला, स्प्रे जरी घेतले तरी गुलाबी बोंडळी मरत नाही. आता त्याच्यामागचं मुख्य कारण आपण पहिल्यांदा एक बघितलं की मोनोफॅगस पेस्ट आहे, म्हणजे 10-12 वर्षापासून तिला तिचं भारतात तरी तिला तिचं अन्न मिळत नव्हतं, कारण बीटी कॉटन आपण मागच्या 10-12 वर्षापासून लावतो आहे. मग आता अन्न मिळत नसल्यामुळे कुठं ना कुठं नैसर्गिक बदल यामध्ये घडून येतात. नैसर्गिक बदल घडल्यामुळे
त्याला नवीन रस्ता ते तयार करतं, नवीन वेश होतं आणि त्याच्यातनं आपलं नवीन फीडिंग हॅबिट ते डेव्हलप करत जातं. तर आता बिघडलं आहे कुठं हे आपण बघणार आहोत. तर प्रतिकार क्षमता कशी तयार होते सगळ्यात पहिल्यांदा याच्यावर विचार करू. एक म्युटेशन नावाची संकल्पना असते, त्याला उत्परिवर्तन असं मराठीमध्ये म्हणतात. त्याची जर आपण सायंटिफिक व्याख्या पाहिली, त्याची वैज्ञानिक व्याख्या जर पाहिली, तर त्याला असं म्हणता येईल एनी इव्हेंट दॅट चेंजेस जेनेटिक स्ट्रक्चर. आणि हे नैसर्गिकरित्या घडत असतं, म्हणजे असा कुठलाही बदल ज्याच्यामध्ये जनुकीय बदल घडू, असा कुठलीही घटना ज्याच्यामध्ये जनुकीय बदल घडून येतात त्याला म्युटेशन असं म्हणतात. आणि म्युटेशन म्हणजे हे निसर्ग नैसर्गिक घडत येत असतं, आपण त्याला इव्हॉल्युशन म्हणू, किंवा जी आपल्यामध्ये उत्क्रांती होत गेली, जसं आपण माकडापासून मानव बनत गेलो त्याला उत्क्रांती असं म्हणत जातो, तसंच म्युटेशन हा सुद्धा एक प्रकार आहे. त्याला उत्परिवर्तन असं म्हणतात की निसर्गामध्ये जगण्यासाठी जे काही बदल करायला लागतात स्वतःच्या शरीरामध्ये कुठल्याही ऑर्गॅनिझमला, त्याला म्युटेशन असं म्हणतात, किंवा ते घडून येतात त्याला म्युटेशन असं म्हणतात. सो मग काय झालं पिंगबोलमच्या केसमध्ये की अफेक्टेड ॲक्टिवेशन ऑफ क्रायवन ए सी अँड क्राय टू ए बी प्रोटॉक्सिन. जे क्रायवन ए सी आणि क्राय टू ए बीचे जे सिक्वेन्सेस, म्हणजे जे टॉक्सिन अळी खात होती किंवा जे क्रिस्टल्स अळी खात होती आणि ते की आणि लॉक मॉडेलमध्ये जाऊन फिट होत होते, तिथं मेन प्रॉब्लेम व्हायला लागला की त्याच्यामध्ये हळूहळू अळीच्या बॉडीमध्ये निसर्गाने ते थोडेसे बदल करायला सुरुवात केली की ते की आणि लॉक मॉडेल त्या प्रकारे होत नव्हतं आणि तिथं प्रोटॉक्सिन फॉर्म व्हायला मदत होत नव्हती. ते अफेक्टेड ॲक्टिव्हेशन झाल्यामुळे मग पुढचा सगळा सिक्वन्स घडत गेला. मग डिफेक्टिव्ह सोल्युबिलायझेशन, डिफेक्टिव्ह प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हेशन झालं, मग ओव्हर प्रोटिओलायसिस झालं, मग अशा एक एक घटना घडत गेल्या आणि त्यांच्यामध्ये ती प्रतिकार क्षमता डेव्हलप होत गेली. हे मला माहिती आहे थोडंसं जास्त वैज्ञानिक भाषेत होत आहे, पण हे आपल्याला समजून घेणं गरजेचं होतं की प्रतिकार क्षमता कशामुळे तयार होते. कारण प्रत्येकजण आपल्याला हे सांगतो की आता बोंडोळी खूप शक्तिशाली झाली, तर कशामुळे झाली, तर त्याच्या मागचं मुख्य कारण हे म्युटेशन आहे, निसर्गात घडणारे बदल आहेत, त्याच्यामुळे हा त्याला स्ट्रॉंग निसर्गाने केलं गुलाबी बोंडोळीला, त्याच्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता वाढलेली आहे. तर आता म्हणजे नेमकं कशामुळे ह्या सगळ्या घटना घडत गेल्या, तर त्याचा एक ॲक्च्युअल आपण पिक्चरायझेशन बघू. समजा की हे आपलं नॉर्मल BG2 प्लांट लावलेलं आपलं शेत आहे, जे हिरव्या अळ्या आहेत आणि हे चार काळ्या अळ्या आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये. तर काय होतं की BG2 प्लांट लावा का नॉन BG2 लावा का तुम्ही कुठल्याही तंत्रज्ञानाचं झाड लावा, त्याच्यावरती अळी येणारच, पण अळी खाऊन स्टार्वेशन होऊन मग मरत होती हे BG2 तंत्रज्ञानाचं गोष्ट होती. पण त्याच्यातही काही ना काही अळ्या, 100 पैकी 1 ना 2 अळ्या ह्या स्ट्रॉंग होत होत्या, स्ट्रॉंग यायच्या, त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडून यायचे आणि त्या स्ट्रॉंग अळ्या असायच्या. मग यांच्यासोबत जेव्हा मल्टिप्लिकेशन व्हायचं तेव्हा स्ट्रॉंग मल्टिप्लाय व्हाय, म्हणजे स्ट्रॉंगचं जर प्रजनन हे वीक सोबत झालं तर येणारी पिढी हे काही अंशी स्ट्रॉंग होते, ठीक आहे. तर मग हळूहळू ह्या 4 च्या 8 झाल्या, कारण आपण BG2 पाकिटामध्ये येणारं रिफ्यूज आपण लावत नव्हतो, ज्याला आपण संरक्षक पिकाच्या ओळी अशा आपण म्हणतो, त्या संरक्षक पिकाच्या ओळी आपण आपल्या फील्डभोवती लावत नव्हतो. त्याच्यामुळे काय झालं की या स्ट्रॉंगचं मल्टिप्लिकेशन वीक सोबत झालं आणि येणारी प्रोजेनी स्ट्रॉंग होत गेली आणि स्ट्रॉंग करत 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 4 च्या 8, 8 च्या 16, 16 च्या मग आता तर असं झालं आहे की कम्प्लीट फील्डचं फील्ड हे तुमचं पिंगबोलोमनी अफेक्टेड झालं आहे. तर याच्या सगळ्यांच्या मागचं मुख्य कारण हेच होतं की आपण रिफ्यूज प्लांट लावायला हवं होतं, कारण मोनोफॅगस पेस्ट आहे आणि तिला तिचं अन्न आपण पुरवणं हे खूप खूप गरजेचं होतं, जेणेकरून आपण तंत्रज्ञान जास्तीत जास्त काळापर्यंत टिकवू शकलो असतो. परंतु जे की आपल्याकडनं शक्य झालं नाही आणि आज आपल्याभोवती सगळ्यात मोठा विळखा हा गुलाबी बोंडळीचा कापूस पिकाला पडला आहे. तर ही सगळी कारणं होती की गुलाबी बोंडळी प्रतिकार क्षमता कशामुळे डेव्हलप झाली आणि नेमकं गुलाबी बोंडळीच्या किंवा इतर बोंडळ्यांच्या पोटात काय घडतं. तर धन्यवाद, हाच व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्हाला घेऊन यायचा होता. तर आपल्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन, हिंदू सूर्य ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, व्ह्यू करा, लाईक करा,